आता संताप आणणारी बातमी आहे. नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये 2 दिवसात 41 मृत्यू झालेत, ज्यात नवजात बालकांची संख्या मोठी आहे. ट्रिपल इंजिनचं सरकार संख्याबळामुळे पूर्णपणे स्वस्थ आहे, मात्र रुग्णालयं अस्वस्थ आहेत. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 2 दिवसात 31 मृत्यू झालेत, ज्यात 16 नवजात बालकांचा समावेश आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्येही 24 तासात 10 मृत्यू झालेत, म्हणजेच महाराष्ट्रातली आरोग्य व्यवस्थाच अत्यवस्थ झाली आहे. धक्कादायक म्हणजे औषधांचा पुरवठा न झाल्यानं आणि वेळेवर रुग्णांना औषध न मिळाल्यानं मृत्यू झाल्याचा आरोप होतोय. मात्र स्वतः मुख्यमंत्र्यांना हा आरोप मान्य नाही. हॉस्पिटलमध्ये 127 प्रकारची औषधं, त्याचा साठा पूर्ण होता, औषधांची कमतरता नव्हती. उलट त्या ठिकाणी औषध खरेदीसाठी 12 कोटी रुपये त्यालाही मान्यता दिली. झालेली घटना, झालेले मृत्यू याची चौकशी होईल आणि चौकशी अंती त्यावर पुढची जी काही कार्यवाही, कोणाचा दोष असेल तर नक्की त्याच्यावर कारवाई केली जाईल. पुरेसा औषधांचा साठा आहे असं मुख्यमंत्री म्हणताय. आता मुख्यमंत्री महोदय, ज्या नातेवाईकांचे रुग्ण नांदेडच्या शासकीय रुग्णालयात आहेत त्यांचं म्हणणं जरा ऐका. औषध बी त्यांनी बाहेरून कमीत कमी 300 रुपयाचा इंजेक्शन वगैरे हे ते बाहेरून आणा म्हणून सांगितलं. दवाया हमको अभी दवाया सब बाहेर से मंगाए, उन्होंने जो सुई हमको बाहेर से मंगाए, अभी यहाँ पे सुई नहीं मिलती बोले सब बाहेर से लेके आओ. यहाँ पे सब जो है लापरवाही है. यहाँ पे जो बात करे तो कोई बात करने को कर्मचारी तैयार नहीं है. नांदेडच्या रुग्णालयाचं हेच वास्तव आहे. मुख्यमंत्री शिंदेजी, अधिकाऱ्यांचं ऐकू नका, नातेवाईकांनी हकीकत सांगितली आहे. सरकार तुम्हाला आणखी एक पुरावा देतोय. नांदेडच्या रुग्णालयात आता मंत्र्यांचे दौरे वगैरे सुरू होणार म्हणून ऐनवेळी रुग्णवाहिकेतनं अशा प्रकारे औषधांचा साठा सुरू झालाय. रुग्ण दगावल्यानंतर मंत्र्यांना दाखवण्यासाठी हा साठा आहे का, हा सवाल आहे. ज्यांनी आपल्या घरातला माणूस गमावलाय, ज्यांनी आपलं नवजात बाळ गमावलं, त्या माय माऊलीला काय वाटत असेल त्यांचं दुःख सरकारला समजणारच नाही, कारण ते त्यांचे नातेवाईक नाहीत. तर सरकारसाठी हे रुग्ण किंवा नातेवाईक फक्त जनता आहे. त्यामुळेच आता कागदी घोडे नाचवण्यासाठी समिती आणि अहवाल मागवण्यात आलेत. वास्तविक राजकारणासाठी राजकारण करताय कामा नये. खऱ्या अर्थाने कसे मृत्यू झाले त्या प्रत्येक मृत्यूची मी चौकशी करणार आहे आणि कठोरात कठोर पावलं उचलणार आहे. यापुढे अशा या हॉस्पिटलमध्ये घटना घडणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी घेऊ. आयुक्त आणि संचालक गेलेले आहेत, आम्ही निश्चितपणानं तज्ज्ञ डॉक्टरांची समिती नियुक्त करू. मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत, एकेका मृत्यूच्या चौकशीची भाषा करतायत. खुद्द आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची तर प्रतिक्रियाही आलेली नाही. प्रश्न हा आहे की महाराष्ट्रातल्या रुग्णालयांमध्ये अशा किती घटना घडणार आहेत, किती जीव जाणार आहेत आणि किती चौकशी समित्या नेमणार आहात. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्याच्या कळव्यामध्ये ऑगस्टमध्ये 3 दिवसात 27 रुग्णांचा मृत्यू झाला. कारण दिलं गेलं की सिरियस पेशंट ऐनवेळी दाखल झाले. नांदेडमध्ये 2 दिवसात 31 मृत्यू झाले. कारण दिलं गेलं, खासगी रुग्णालयातले सिरियस पेशंट पाठवले. छत्रपती संभाजीनगरातल्या शासकीय घाटी रुग्णालयात 24 तासात 10 मृत्यू झाले. इथेही कारण तेच, सिरियस पेशंट दाखल झाले. हे शिंदे सरकार, ट्रिपल इंजिन सरकार, हे एक खुनी सरकार आहे असं माझा आरोप आहे. आणि गेल्या 3 महिन्यात त्यांचं ट्रिपल इंजिन सरकार आल्यापासून कुठली चांगली कामं झाली आहेत ही कोणीतरी मला सांगावी. आणि हा जो बळी झालेला आहे ह्याला पूर्णपणे जबाबदार महाराष्ट्र सरकार आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्या डिपार्टमेंटच्या मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे. कारण 25 लोकं दगावली आहेत आणि त्यात 12 मुलं आहेत, त्यामुळे ह्या सरकारचं हे पूर्ण अपयश आहे. ठीक आहे, विरोधकाचं काम ते विरोधक करत राहतील, आम्ही आमचं चांगलं काम करू आणि अशा घटना होणार आहेत त्याची पुरेपूर काळजी घेऊ. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही ट्विट करून आपला संताप व्यक्त केला. नांदेडमधल्या सरकारी रुग्णालयात गेल्या 24 तासात 24 मृत्यू झाले, ही घटना अतिशय दुर्दैवी आहे.
मध्यंतरी ठाण्यामध्ये अशीच घटना घडली। राज्यातल्या सरकारी रुग्णालयांमध्ये औषधाचा तुटवडा आहे। मुंबईमध्ये तर टीबीच्या औषधाचा तुटवडा असल्यामुळे औषध पुरवून वापरा असा सल्ला दिला जातोय असं कळतंय। आणि या घटना फक्त नांदेड ठाणे आणि मुंबई पुरत्या नाहीत तर सर्वत्र आहेत। तीन तीन इंजिन लागून पण राज्याचं आरोग्य जर व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती असेल तर उपयोग काय? सरकारच्या तिन्ही पक्षांनी स्वतःचा पुरेसा विमा उतरवल्यामुळे त्यांना कसलीच काळजी नाही। पण महाराष्ट्राचं काय? दुर्दैव असं की सरकारमधले तीन पक्ष ठणठणीत आणि बाकी महाराष्ट्र आजारी अशी परिस्थिती आहे। सरकारनं स्वतःचा आयुर्मान वाढवण्यासाठीची धडपड कमी करून महाराष्ट्राचं आरोग्य कसं सुधारेल ह्याकडे अधिक लक्ष द्यावं। सरकारला फक्त जमिनीच्या व्यवहारात, परदेश दौऱ्यात, माणसं फोडण्यात यातच इंटरेस्ट आहे। जर थोडे जरी माणुसकी शिल्लक असेल तर मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा ताबडतोब घेतला पाहिजे। पक्ष फोडणे, ईडीची नोटीस पाठवणे याच्यातून थोडा जर वेळ मिळाला असेल तर सर्वसामान्य मायबाप जनतेची कामं करा। हॉस्पिटल नीट चालत आहे ना बघा, महाराष्ट्रात दारूची दुकानं वाढत आहेत आणि शाळा कमी होत आहे, ही काय महाराष्ट्राची संस्कृती नाही? आता अशोक चव्हाण साहेबांनी सांगितलं 31 लोकांचा मृत्यू नांदेडला झाला, कळवेला वेगळा झाला, मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये हे व्हावं? मुख्यमंत्री काय झोपलेलं आहे का? मुख्यमंत्री काय फक्त रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर बसून ते प्लॅनिंग चालली त्यांची, कसं काय करायचं म्हणून? त्यांना हे प्लॅनिंग नाही कळत कधी? राजकारण करू नका असे सरकारचे मंत्री म्हणत असले तरी विरोधक बोलणारच, जाब विचारणारच। तुम्ही सुद्धा विरोधात असता तर हेच केलं असतं। किमान आता तरी आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष देणं अपेक्षित आहे। नांदेडहून राजू गिरी आणि रमेश चेंडकेसह दत्ता कनावटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।